विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. कर्जत माजी सभापती व सरपंचाच्या अतिक्रमणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कर्जे गावापासून वाहत असलेल्या अग्रणी नदीला आलेल्या पुरात यावेळी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काठावरच्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, तसेच विहिरींचेही मोठे नुकसान झाले आहे. करंजे पुलालगतच खणापूर पंचायत समितीचे माजी सभापती हणमंत माने व एका माजी सरपंचाचे नदीपात्रात अतिक्रमण आहे. निम्म्या नदीपात्रात त्यांनी अतिक्रमण करत शेती केल्याने पुराच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन नदीवरचा पूल वाहून गेला, तसेच त्याखालची असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताचेही पुराने मोठे नुकसान केले. एका शेतकऱ्याची द्राक्षबाग असलेली शेती पुरात वाहून गेली. अग्रणी नदीपात्रावरील बंधाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या अतिक्रमणामुळे. जलयुक्त शिवार योजना राबवत नदीपात्रातला बेसुमार वाळू उपसा अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची अशीही तक्रार आहे. तहसीलदारांना या प्रकरणात लक्ष घालून नदीपात्रातील अतिक्रमण हटवावे आणि इतर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अन्यथा आंदोलन करू असा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. काका सूर्यवंशी, हे आमचे सुलताचे पोपटदाद सूर्यवंशी, राहणार करंजे, सूर्यवंशी माळा. हे आता जी पाणी येते आपण प्रत्यक्ष पाहणी करत आहे, लोकेशन पॉईंटवर आहे की जे अग्र नदीचं पाणी येत आहे. आता आपण उभा राहिलेलं जे लोकेशन ठिकाण आहे, नदीच्या पश्चिम साईडला आता आपण उभा राहिलेलो आहे आणि नदीच्या पूर्वेला हे जो बंधारा दिसतो हे पूर्ण बंधाराखाली आहे आणि पूर्ण पाण्याचा जे येणारा प्रवाह आहे बंधाराच्या पश्चिम साईडनं येत असल्यामुळे पूर्ण पाणी आता कमीत कमी 150 ते 200 फूट द्राक्ष बागेत घुसून पूर्ण बागेचे नुकसान होऊन बाग पूर्ण वाहून गेलेलं आहे. तसंच वरती 1510 आमची एक विहीर आहे, त्या विहिरीच्या ऑपोजिट एक विहीर आहे, त्या विहिरीचं अतिक्रमण केल्यामुळं पूर्ण विहिरीचा कचरा नदीपात्रात टाकल्यामुळे आमची तीही विहीर पूर्ण नुकसान झालेलं आहे. विहीर आता सध्या उद्ध्वस्त झालेला आहे, तिथं काहीसुद्धा नाही, विहीर सापडत नाही. खाली आलं तर आता ह्या बागेमध्ये बाग पूर्ण वाहून गेलेला आहे. जल शिवारमधनं ही बंधारा करण्यात आला, नदी रुंदीकरण करण्यात आली. त्या टायमाला नदी जी मध्ये जे निघणारं मटेरियल आहे ती पूर्ण वाळू असू किंवा माती असू ती कंत्राटदाराने रातोरात मूल्यमाल जप्त केलेला आहे आणि जो आमच्या इकडला जो हे होता मातीचा ढिगारा जो पश्चिम साईडचा असणारा मातीचा हिव पूर्व साईडला टाकून पूर्ण बांध व्यवस्थित करून पश्चिम साईडला आता ही अवस्था झालेली आहे की वरनं येणारं जे पाणी आहे पूर्ण आमचे ही पूर्ण बाग अशी तुटून पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. जे येणारा पाण्याचा प्रवाह पूर्ण स्पीडनं वरून येणारं जे पाणी आहे खडकावून येऊन पश्चिम साईडला तिथं पोचून पूर्ण पाणी पश्चिम साईडनं येत आहे. मी तुकाराम अण्णा यादव, गाव करंजे, या गावचा रहिवासी शेतकरी असून या अग्रणी नदीच्या काठाला माझी विहीर आणि इथं जमीन आहे. या जमिनीचा काही भाग बराचसा कालच्या पुरानं पावसानं थैमान घातल्यानंतर वाहून गेलेला आहे आणि तसं पाहिलं तर यावेळी फार मोठं नुकसान झालेलं आहे. वरचा आमच्या वरचा एक बंधारा जो फुटला आहे तो बंधारा फुटल्यामुळं त्याचं जे नुकसान फार मोठं झालं, त्या मालकाची जमीन फार बाजूच्या शेतकऱ्यांची वाहून गेली आणि ती सरळ खाली आमच्या बंधाऱ्यापर्यंत वाहत आल्यामुळं आमच्याकडचा बी बंधारा फुटून पाणी आता संपूर्ण जे चाललेलं आहे ते शेतीतून चाललेलं आहे. बंधाऱ्यावरून पाणी पडत नाही आणि बंधारे तसे आता रिकामे आहेत. आणि यापूर्वी या नदीचं काम जे जलयुक्त शिवार यांनी जे केलेलं आहे हे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. फक्त या ठिकाणी त्यावेळेचा फायदा जर कोणी उचलला असेल तर वाळू माफिया जी लोक आहेत या लोकांनी या लोकांचा फायदा घेऊन आणि वाळूची तस्करी केली आणि आपापल्या घरातनी नेऊन भरून विक्री करून या लोकांनी आपली घरं भरली. परंतु तसं पाहिलं तर शेतकऱ्याचा या वाळू याच्यामुळं नदी स्वच्छ करण्यामुळं फायदा झाला नाही तर आज त्याचा परिणाम दिसाला की फार मोठं नुकसान झालेलं आहे. पाणी नदीच्या पात्रातून जात नाही आणि ते बाजूच्या शेतीतून गेलेलं आहे.
आणि बाजूची शेतीतून जात गेल्यामुळं जी पोकळमाती आहे, जमीन जी आहे, ती आज वाहून गेलेली आहे। त्यामुळं आज नदीकाठचा शेतकरी या आगरणा नदीकाठचा उद्ध्वस्त झालेला आहे, ही खरी वस्तुस्थिती आहे। तर याबद्दल शासनाने योग्य ती पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची ताबडतोब व्यवस्था करावी असे आम्ही शेतकरी मागणी करतो। हनुमंत शिवराव माने यांनी जवळजवळ आगरणीत 1 एकर रान अतिक्रमणमध्ये काढलेलं आहे आणि बांदीव ताल घेतल्यामुळं वड्याचं पात्र बघा तुम्ही, प्रवाह वरून इथे खाली कुणीत गेला आहे आणि इथं मधीच दुसऱ्या बाजूला सरल्यामुळं दुसऱ्याच्या विहिरी म्हणजे विहिरीचं नुकसान झालेलं आहे, रानं तुटून गेलेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अतिक्रमणच्या तालीखाली गावल्यामुळं 2-3 मळ्याला आता पिण्याची पाण्याची मोठी टंचाई आहे। आणि तरी पण आम्हाला ह्या फुलाची उंची वाढवून फुलं आम्हाला तातडीनं तयार पाहिजे। खानापूर तालुक्याला जोडलेला फुल आहे हो, त्या फुलाला आता बघा अतिक्रमणमुळे एवढा फुल तुटून गेलेला आहे आणि फुलाची उंची वाढवून आम्हाला फुल तातडीनं तयार पाहिजे। आम्हाला जाण्यायेण्याचा संपर्क पाच तुटलेला आहे। त्यांनी अतिक्रमण करताना आम्ही विरोध केला होता त्यासनी, तरी पण त्यांनी पदाचा गैरवापर करून माजी सभापती आहेत ते होते म्हणजे आता माजी सभापती आहेत, तेव्हा सभापती होते तेव्हा माजी, आता त्यांनी पदाचा गैरवापर करून हे अतिक्रमण केलेलं आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन। अतिवृष्टीमुळं पूल वाहून गेलं आहे, अतिक्रमणामुळं थोडंसं पात्र एकदमच लहान झालेलं आहे, तर ते अतिक्रमण हटवावं आणि पुलाची उंची वाढवून घ्यावी, पुलाचं काम तातडीनं करून घ्यावं। आता आमची गावात जा म्हणजे गावाचा जवळजवळ संपर्क तुटलेला आहे, जवळजवळ 7-8 किलोमीटरवरनं आम्हाला गावात जावं लागतंय, तर पुलाचं काम तातडीनं करून घ्यावं। हे पुला आता प्रत्यक्षात बघा, पावसाच्या पाण्यानं ही पूल वाहून गेलेला आहे, पण पावसाचं पाणी म्हणावं तर अतिक्रमण झाल्यामुळं पड्याल बांध घातल्यामुळं त्या पुलाचं नळ्या बंद झाल्या आणि वरनं पाणी आल्यामुळं आतून ही पूल पूर्ण तुटून गेलेला आहे। आणि विरोध नदीच्या विरोध भागातलं बघा, जुन्या हिरीसुद्धा होऊन गेलेले आहेत। तर आम्हाला तातडीनं ह्या पुलाची उंची वाढून मिळावी आणि परत या पुलाला काही धोका होऊ नये म्हणून अतिक्रमण हटवून ही उंची वाढवून आम्हाला मिळावी एवढीच आमची विनंती आहे। आता सध्या हा जो मेन रोड आहे हा रोड खानापूर तालुक्याला मिळणारा आणि बऱ्याचशा 2-3 गावाचा संपर्क ह्या पुलामुळे तुटलेला, तरी शासनाला आमची एवढी विनंती आहे पुलाची उंची वाढवून आणि परत पुलाला धोका होऊ नये म्हणून अतिक्रमण बघून पूल तेवढं आम्हाला तातडीनं करून द्यावं। येणारं गावातून पाण्याचं पिण्याच्या पाण्याची सुद्धा पाईपलाईन त्या अतिक्रमणाच्या तालीमुळं तुटून गेलेली आहे आणि त्याच्या खाली गावलेले चिंबलेले, त्यामुळं आता आमच्या वरल्या भागात पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या मोठी झालेली आहे आणि आता आम्हाला प्यायला पाणीसुद्धा नाही अशी आमची कंडिशन आहे। तर शासनाने येऊन प्रत्यक्षात बघून आम्हाला तातडीनं पूल बनवून द्यावं एवढी आमची विनंती आहे। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट। रवींद्र मिनी स्टोअर्स चा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता, तोच दर 30 सेवा। आजच जवळच्या मिनी स्टोअर्स ला भेट द्या। मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।